कोल्हापुरातील संभाजीनगर इथल्या पेट्रोल पंपासमोर महावितरणचा डीपी अत्यंत धोकादायक स्थितीत उभा आहे. डीपी पूर्णपणे उघडा असल्यानं विद्युत वाहक तारा उघड्यावरच आहेत, त्यामुळे कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी हा डीपी बदलण्यात यावा अशी मागणी नागरिकातून होतीये. कोल्हापूर शहरातील उघड्यावरील डीपी ही एक नवी समस्या बनली आहे. गेल्या महिन्यात काही डीपींना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत, मात्र तरीही महावितरण कंपनी कोणताही बोध न घेता जुजबी उपाययोजना करत आहे. संभाजीनगर इथल्या पेट्रोल पंपासमोरील एका विद्युत खांबावरील डीपी गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक स्थितीत उघड्यावर आहे. डीपीतील विजेच्या तारांमधून दिवस रात्र विद्युत प्रवाह सुरू असतो, पण हा डीपी दुरुस्त करण्याऐवजी तो प्लास्टिकच्या कागदानं झाकून ठेवण्यात आलाय. जमिनीपासून अवघ्या 2 फूट उंचीवर तो डीपी असल्यानं नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. शिवाय शॉर्ट सर्किट होऊन आग लागू शकते, त्यामुळे हा डीपी तातडीनं बदलावा अशी मागणी नागरिकातून होतीये.